नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहोत मुलांना घेऊन फिरायला. परत एकदा रविवार असला की मुलांनाही खूप आवडतं फिरायला यायला. आणि हा आहे गुरु, खूप छान एन्जॉय करतो बाहेर आल्याच्या नंतर तो, कारण मुलं कंटिन्यू घरात असले की खूप त्रास देतात. मोबाईल, लॉलीपॉप, गाडीची चावी, हे सगळं गुरुजवळ असतं. खूपच क्यूट आहे. आणि आता मी तुम्हाला मंदिर दाखवत आहे. हे आहे कपिलधार इथलं स्थान मंदिर. आता इथून एंट्री केल्याच्या नंतर असं मंदिर आहे. मी तुम्हाला याची आख्यायिका सांगते. म्हणजे इथं मन्मथ स्वामी कपिल मुनी जे होते ते इथं घोर तपश्चर्या करत होते आणि त्यांच्यावरती प्रसन्न होऊन महादेव पार्वती इथे प्रकट झाले आणि त्यांना म्हणाले की तुम्ही तपश्चर्या करू नका, जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत तुमची कीर्ती अशीच राहील, असा त्यांनी आशीर्वाद दिला. आणि तेव्हा कपिल मुनींनी इथं समाधी घेतलेली आहे. अगदी भारतातले भरपूर लोक इथं येतात आणि निवासाची खूप मोठी सोय केलेली आहे. परराज्यातलेही भक्त इथं दर्शनासाठी येतात. खूप छान ठिकाण आहे. आणि नंतर मग कपिल मुनींनी ही समाधी घेतलेली आहे. आणि जेव्हा शिवरात्र, सोमवार, श्रावणी सोमवार हे जेव्हा असतं तेव्हा इथे खूप गर्दी असते. त्यामुळे जर तुम्ही आत्तापर्यंत कधी इकडे आला नसताल तर नक्की या इथे दर्शनाला. असं म्हणतात की भक्तांची प्रामाणिक इच्छा जी असते ती नक्की हे देव पूर्ण करतात. आणि खूप छान वाटतं इथं आल्याच्या नंतर. तुम्ही जर कधी गेला नसाल तर नक्की जाऊन या, कारण दुसऱ्या राज्यातलेही भरपूर लोक या ठिकाणी येतात. खूप सुंदर असं डोंगरांमध्ये हे मंदिर आहे. आणि श्रावण महिन्यात तर इथला व्ह्यू खूपच वेगळा असतो, खूप सुंदर दिसतं. आणि आम्हालाही मुलांना घेऊन थोडं मंदिरातच जायला जास्त आवडतं. हे असं आहे मंदिर. आणि त्यानंतर थोड्याशा गप्पा गोष्टी मारल्या, बसलो सावलीमध्ये. एक पकडा ना, पकडा ना मासे, पकडा अहो, पकडा ना, हे पिशवीत पकडा. येत आहेत, येत आहेत, येत आहेत. मंदिर असं दिसत आहे. आणि जे शिवभक्त आहेत ते इथं आवर्जून येतात. अगदी खूप लांबून लांबून लोक इथं दर्शनाला येत असतात. मी तिथल्या एका पुजाऱ्यांकडून ही कथा ऐकली आणि तुमच्यासोबत सांगितलेली आहे. आणि हे आहेत पीठाधीश्वर इथले. आणि तिथे हे फोटो लावलेले होते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.